नमस्कार, मी नम्रता, महाराष्ट्र क्राइम स्पोर्ट न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। चला तर नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। ऑपरेशन मुस्कानमुळे 7 वर्षाची काजल पुन्हा कुटुंबात परतली। कल्याण रेल्वे पोलिसांकडून सुटलेल्या मुलांना चिमुकल्यांना पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी ऑपरेशन मुस्कान राबवले जात आहे। याच ऑपरेशन मुस्कानच्या कर्तव्य दक्षतेमुळे काल लोकलने चुकून कल्याण रेल्वे स्थानकात आलेली 7 वर्षीय काजल पुन्हा आपल्या कुटुंबात परतली। ऑपरेशन मुस्कानने गेल्या महिन्याभरात वाट चुकलेल्या हरवलेल्या 6 चिमुकल्यांची कुटुंबाशी भेट घडवून आणली आहे। अंबरनाथ येथे राहणारे राकेश तिवारी यांची 7 वर्षाची मुलगी काजल काल रात्री घराशेजारील गार्डन मध्ये खेळत असताना अचानक रेल्वे स्थानकावर पोहोचली। आपल्या आजी आजोबांसोबत ती ट्रेनने दिवा येथे ये जा करत असल्याने ती ट्रेन मध्ये बसली। तिला दिवा येथे आपल्या आजी आजोबांकडे जायचे होते, मात्र गोंधळल्याने ती कल्याण रेल्वे स्थानकावर उतरली। यावेळी रेल्वे स्थानकावर गस्त घालणाऱ्या ऑपरेशन मुस्कान पथकातील कर्मचाऱ्यांचे या चिमुकलीवर लक्ष गेले। त्यांनी तात्काळ या मुलीला ताब्यात घेत तिच्याकडे चौकशी केली। याच दरम्यान मुंब्रा पोलीस स्थानकात सदर मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्याचे कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली। या तक्रारीची शहानिशा केली असता सदर मुलगी काजलच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। काजलच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली। आज सकाळी काजलचे कुटुंबीय कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात आले व पोलिसांनी काजलला कुटुंबाच्या ताब्यात दिले। अवघ्या 8 तासात काजल परतल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले। काल रात्री 9 वाजेच्या सुमारास आमचं स्पेशल ऑपरेशन मुस्कानचं जे पथक आहे ते सतत पेट्रोलिंग करीत असतं। त्याचा उद्देश असा आहे की जे कोणी लहान मुलं वगैरे स्टेशनवर मिळून आले तर त्यांना ताब्यात जवळ घ्यायचं आणि त्यांचा पालकांचा शोध घेऊन त्यांना परत करायचं। या अभियान दरम्यान काल स्टेशनवर 7 वर्षाची मुलगी मिळून आली आम्हाला। तिला पोलीस स्टेशनला आणलं महिला हॉलदारच्या सोबत आणि नंतर चौकशी वगैरे केली। तर त्यावेळेस ती पूर्ण नाव सांगू शकली नाही आणि त्यामुळे आम्ही लगेच वायरलेस केला तिच्या शरीर कपड्यांचं वर्णन वगैरे आणि त्या अनुषंगाने। तर त्यात काय झालं, मुंब्रा पोलीस स्टेशनला सदर बालकाविषयी IPC 363 प्रमाणे गुन्हा दाखल होता। तिची बालकाची मोठी बहीण आणि दाजी हे दिवा येथे राहतात आणि ती संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास खेळत असताना तिने तिला म्हणजे नाबालिग बुद्धी नसल्यामुळे ती स्टेशनकडे आली आणि ट्रेनमध्ये चढली आणि नंतर कल्याणला उतरल्यानंतर आपण तिला चौकशीसाठी घेतलं होतं। आणि आज सकाळी सुखरूप तिच्या आईवडील पण बोलवून घेतलेत आणि तिच्या दाजी आणि बहीण यांच्याकडे सुपूर्द केलेत। आतापर्यंत जवळजवळ 6 बालकांना आम्ही ताब्यात दिलेले जेव्हापासून मुस्कान ऑपरेशन सुरू झाले तेव्हापासून, आणि असे आम्ही हे नियमित करतो। हे फक्त स्पेशल ड्राईव्ह आहे। ब्युरो रिपोर्ट, कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। आज इथेच थांबूया, उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुर्तास धन्यवाद।